नाशिक महामार्गावरील राजरोली नाका येथील स्वीट हार्ट या ऑर्केस्ट्रा बार चालकावर 28 मेच्या पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. या गोळीबार करणाऱ्या दोघा जणांना कोंडगाव पोलिसांनी सापळा रचून इंदोर शहरातून गजाआड केले. अमोल बोराडे असं गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या ऑर्केस्ट्रा बार चालकाचे नाव आहे. रात्री जवळपास 2:30 वाजताच्या सुमारास कोंडगाव येथील स्वीट हार्ट नावाचे ऑर्केस्ट्रा बार आहे, त्या बारचे चालक अमोल अमरदास बोराडे हे बार बंद केल्यानंतर घरी जात असताना मागच्या बाजूने ते निघाले होते बारच्या, त्यावेळेस अज्ञात इस्माने त्यांच्यावरती गोळीबार केलेला होता. एक इंदोर आणि उत्तर प्रदेशमध्ये सदर टीम यांनी 3 दिवस अथक प्रयत्न करून सदर गुन्ह्यातील आरोपी कपिल कमलाकर कथोरे हा पडगावचा राहणारा आहे आणि इरफान कय्यूम खान हा भिवंडीमधील राहणारा आरोपी आहे, यांना त्यांच्या कारसह ताब्यात घेतलं.